आणि आता पाहूयात एक धक्कादायक बातमी. जालना येथील व्यापारी श्याम शिरसाट यांच्या कारला कुणीतरी अज्ञात इसमांनी आग लावल्याने या घटनेत कार जळून खाक झाली आहे. या घटनेचा जालना तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मातोश्री कॉलनी मत्स्योद्धर रेसिडेन्सी इंदेवादी पाण्याच्या टाकीजवळ श्याम शिरसाट यांच्या घराजवळ मारुती सिलेरिओ MH 21 AX 1491 ही कार लावलेली असताना अज्ञात व्यक्तीने या कारला आग लावली असल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय. गाडी जी आहे कोणी अज्ञातांनी जाळलेली आहे. 10 मे रोजी रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान त्या हिशोबाने मी त्याचा गुन्हा देखील तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे. तपासक म्हणून मोरे साहेब बघतायत, तपास करतायत. हा ही गाडी कोणी जळली, हा प्रकार का घडला याची मला कोणतीही कल्पना नाही, कारण मी बांधकाम व्यावसायिक आहे, हात जोडून व्यवसाय करतो. माझा कोणाशी व्यावसायिक किंवा वैयक्तिक असा वैर किंवा वाद नाही झालेला अद्याप जसं तरी मला आठवत आहे. आणि राजकीय देखील माझ्याशी कुणाचा वाद नाही. हो, मी बहुजनवादी विचारांचा आहे. मी दालना 2019 लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आणि राजकीय जे भाष्य करायचं होतं त्या काळात ते मी केलं आहे. पण मी असं हेतुपुरस्कर कुणाला दुखवलं नाही, त्या कारणाने मला सांगता येणार नाही की ही गाडी जाळण्याचा प्रकार कोणी केलेला आहे. परंतु हा जो प्रकार झाला यातनं मला खूप दुःख होत आहे. माझं 5-6 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि मला आता हिंडायला गाडी नाही आहे. सेकंड थिंग, माझ्या घरामध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. माझे आई वडील, माझे बायको, लेकरं आता भीतीच्या सावटामध्ये जगत आहे. त्या कारणानं माझं पोलीस प्रशासनाला जे आहे तर निवेदन आहे की त्यांनी ज्या कोणी व्यक्तीने ज्या कोणत्याही कारणाने माझी गाडी जाळलेली आहे त्याचा लवकरात लवकर तपास करावा आणि माझ्या कुटुंबियांना मला भीतीच्या वातावरणातून सावध करून द्या. कारण आज माझी गाडी जाळली आहे, उद्या माझ्या जीवालाही देखील धोका आहे. अनेक दिवसापासून माझ्या घराच्या आसपास काही अज्ञात लोक तोंडाला रुमाल बांधून फिरत आहेत, डबल डबल टेबल सीट. तर त्यांच्यापासून पण माझ्या घरच्या महिलांना भीती वाटते की बाबा हे लोक आले, त्यांना काही विचारलं तर ते उत्तर देत नाहीत की कोण आहे म्हटलं की ते पलटून पुन्हा गाडी वापस यूटर्न मारून निघून जातात. तर संशयितित्या काही दिवसापासून माझ्या घराच्या भोवती काही लोकं फिरत आहेत. याआधी माझ्यावर तलवारीने हल्ला झाला होता. अनेक वेळेस माझ्या व्यवसायाचे बॅनर फाडण्यात आलेले आहे आणि आज कळस गाठला, माझी गाडी भेटून दिली, उद्या माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाला मी निवेदन देतो की लवकरात लवकर तपास करून मला सुरक्षा द्यावी. शिरसाट हे जालन्यातील व्यावसायिक असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ते निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. यामुळे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रतिनिधी सुदर्शन राऊत, OS News, जालना.